गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील रासपाचे संभाव्य उमेदवार डॉक्टर रत्नाकर गुट्टेकाका यांच्या नावाने चालवले जात असलेल्या मित्रमंडळाच्या कार्यकर्ते व समर्थकांनी आज त्यांना पाठिंबा देत सर्व धर्म समभाव जोपासून विकास करायचा असेल तर गुट्टेकाका हाच एक पर्याय असून आम्ही सर्व कार्यकर्ते व मुस्लिम बांधव त्यांना या विधानसभेत निवडून आणू असा विश्वास शहर उपाध्यक्ष रफिक खान पठाण व कार्यकर्त्यांनी दर्शवला. और मेरे तरफ से जो है सो रासपा मामा को टिकट भी मिल गया और हमारी पूरी टीम जो है सो काका का पूरे तरह से काम करने के लिए तैयार है और हम भी बहुत दिलो जहाँ थे और काका ने आज तक कभी जातिवाद नहीं करे ना करते. आज तक काका ने हमारे को बुलाकर काम दिया ला है और हर चीज से काका ने हमारे को सपोर्ट भी करा ला है. बहुत सी चीज में काका कभी जातिवाद नहीं करे कुछ नहीं और हम दिलो जहाँ थे काका का काम करने के लिए तैयार है. या ठिकाणी माननीय उद्योगरत्न रत्नाकररावजी गुट्टे साहेबांना रासपचं तिकीट शेवटच्या क्षणी देण्यात आलं आहे आणि या आमच्यावर गुट्टे काकावर विश्वास ठेवून आम्हाला रासपचं तिकीट दिलं. निश्चितच आम्ही साहेबाला सर्व आम्ही कार्यकर्ते निश्चितच साहेबाला आम्ही विजय करतील आणि विजय केल्यानंतर गंगाखेड मतदारसंघातील सर्व कायपाय पालट करून विकासाची गंगा आणू. रोड नाले ज्या पद्धतीने गंगाखेड मध्ये आज आपल्याला जाण्यासाठी येणं खूप मोठे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम सुद्धा आम्ही एक वर्षाच्या आत नाहीसे करतो आणि निश्चितच आहे ना साहेब पण आहे ना सरकारमध्ये स्थापन होतील सरकारमध्ये येतील साहेब निश्चितच मंत्री होतील साहेब इथे आमदार तर होतीलच होतील पण आम्ही साहेबाची एवढी रेंज आहे साहेबाची एवढी ताकद आहे की निश्चितच आहे ना साहेब आहे ना मंत्री होतील ते पण कॅबिनेट मंत्री होतील. एवढं बोलून मी माझ्या दोन रासपा का जो टिकट मिलने से दुगनी ताकत हो गई हमारे और ये दुगनी ताकत से पूरे कार्यकर्ताओं के दिल में एक उमंग आ गई है की साफ आने वाले काल में बिल्कुल चुनके आएंगे और 100% आएंगे और यहाँ पर पूरे कार्यकर्ता मिलके एकजुट में काम करने के लिए उत्साह है और बिल्कुल वो करेंगे. हमको ये साफ उम्मीद है बिल्कुल गंगाखेड़ के जो रास्ते खराब है पूर्णा से लेके पालम के बीच में ताड़गंज के जो रास्ते काफी खराब है जो कि गया पिछले आमदार ने कुछ नहीं किया है सिर्फ आश्वासन के सिवा और हमको 100% भरोसा है साफ के ऊपर कि एक साल के अंदर ये सारे रास्ते नाली इसकी पूरी समस्याएं दूर कर देंगे साहब. न्यूज 15 प्रतिनिधि विनायक देसाई पूर्णा परभणी.